आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार. तर सगळ्यात मोठं श्रेय मी गोष्टीलाच देतो, कथेला. जर कथा चांगली नसेल, कारण प्रत्येक वेळी गाणं करताना सिनेमाची गरज काय हे लक्षात घेऊन मी जेव्हा पोएट्री लिहितो कवी म्हणून तेव्हा तो माझा मूड असतो, पण जेव्हा लिरिक्स करत असतो तेव्हा फिल्मची गोष्ट काय, त्यांची लँग्वेज काय आणि कॅरेक्टर काय लेवलची आहे, त्यात काय फिलॉसॉफी आहे. तर फिलॉसॉफी नसेलच तर ती गाण्यातच येऊ शकत नाही. तर त्याचं श्रेय मी शशांकला देतो की गोष्ट इतकी छान होती. तर त्यामुळे विचार आणि खूप कमी वेळा असं होतं की दिग्दर्शकाच्या डोक्यात गाण्याचा सेन्स आहे, नाही तर फिल्म आहे तर दो गाण्याच्या ये डाल दो यार असं असतं ते, किंवा प्रमोशन केलं एक गाण्याच्या ये असं. तर इथे पहिल्यांदा असं होतं की याला गाण्याच्या जागा माहीत होत्या, तिथे ते गाणं का असायला हवं हे पण, की गोष्टीत उगाच गाणं नाही याच्यामध्ये, आणि तो गोष्ट पुढे नेणारं गाणं होतं म्हणजे. तर त्या सगळ्या गोष्टी त्याच्या क्लिअर होत्या, त्यामुळे आणि मला असं वाटतं की 100% कवी टाकत असतो तेव्हा ती कविता असते, पण जेव्हा संगीत ॲड होतं आणि गायक ॲड होतं तेव्हा ते गाणं होतं. त्यामुळे त्या यांचे 100% ॲड होत गेले आणि पडद्यावर या माणसांनी त्याचं सोनं केलं, त्यामुळे ते गाणं लोकांना जेव्हा आवडतं तेव्हा ते 500% असतं. आणि मला पहिल्यांदाच खूप आनंद, मलाही टेन्शन होतं तसं ज्यादा होतं की सलीम सुलेमान यांच्यावर काम करायचं आहे आणि त्यांना मराठी येत नसेल तर मग मी कविता लिहून काय करणार. मला 100% गॅरंटी होती की ते मला काही ट्यून फॉरवर्ड करणार इस पे लिखो, कारण आता 80% काम मी असं म्हणतो की आता शब्दांना चाल लावणारा संगीतकार हा डायनोसॉर सारखा झालाय, म्हणजे कोणी करतच नाही रेडी ट्यून. तर फर्स्ट टाईम असं झालं की ते म्हणाले आप पोएट्री लिखो हम कंपोज करते. तर माझ्यासाठी म्हणजे एक खूप आश्चर्याचा सुखद धक्का होता की मी कविता लिहायचे, आणि मला असं वाटतं की शब्द काही असेल तरी इमोशन तेच असतात कुठल्याही भाषेत, तर त्याने ते इमोशन पकडून आम्ही कंपोज करतो म्हणाले, आणि त्याप्रमाणे त्यांनी सोनं केलं. तर त्यांचं खरंच कौतुक आहे. आणखीन या सिनेमात माझं एक ड्रीम म्हणजे लहानपणी मी ते हाजीर आणि ऐकायचो, आणि मला असं वाटायचं की यार कधीतरी हरीजी माझी गझल गातील. आणि त्यानंतर मी अनेक गाणी मराठीत लिहिली जी हरीजीने गायली आहेत, पण ते स्वप्न गझल गाण्याचं कधीच. तर ह्या सिनेमात असं सिच्युएशन होतं की एक गझल सिंगर स्टेजवर गझल गातोय, आणि मी यांना रिक्वेस्ट केली की जर हे हिंदीत झालं तर काय मजा येईल, तर ते म्हणा अरे आप लिखो हिंदी में ही. तर ते माझं ड्रीमही ह्या फिल्ममध्ये पूर्ण झालं. थँक्यू.